नमस्कार मित्रांनो मी आपल्याला घेऊन जात आहे महाराष्ट्रातील प्रमुख हेरिटेज ठिकाणांपैकी एक ज्याचे नाव आहे अजिंक्यतारा किल्ला अजिंक्य तारा म्हणजे अभेद्य तारा समोर दिसत आहे ते आहे याचे मुख्य प्रवेशद्वार या कमानीवर मध्यभागी असणारा हा शेंद्री रंगाचा आकर्षक गणपती आणि दरवाजावरील काही देवदेवता फुले आणि काही चिन्हे गोलाकार आकर्षक असे घुमट मजबूत दार आणि बाजूची कमान सेल्फी काढायचा मोह होतोच ना पहारेकरांच्या देवड्याखालीही काही चिन्ह दिसत आहेत त्या काळची जीवनशैली आपल्याला यातून दिसून येते किल्ल्यावरून खाली पाहिलं की आपल्याला साताऱ्याचे दर्शन होते सोळाव्या शतकात हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता आता आपण पुढील दरवाजाकडे जात आहोत या दरवाजांच्या पुढे काही माहिती लिहिलेली नाही त्यामुळे मी आपल्याला पूर्ण माहिती देऊ शकत नाही आता आपण परत एका टेहाळणी बुर्जाकडे जात आहोत या टेहाळणी बुरजावरूनही आपल्याला साताऱ्याचे थोडेफार दर्शन घडते समोर दिसत आहे ते आहे प्रसार भारती केंद्राचे कार्यालय त्याच्या मागे एक मोठा टॉवरही दिसत आहे श्री मंगळाई आणि श्री सप्तर्षी मंदिराकडे जाणारे मार्ग समोरच्या पाठीवर दिसत आहेत येथे महाराणी ताराबाईंविषयीची माहिती दिसत आहे महाराणी ताराबाई यांच्या ढासळलेला राजवाडा आणि कोठार आपण पाहत आहोत महाराणी ताराबाई या इतिहासातील एक यशस्वी स्त्री होत्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी खूप मोठे पराक्रम गाजवले याच अजिंक्य तारा किल्ल्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला या किल्ल्याला सप्तऋषींचा किल्ला वा सातारा किल्ला असेही म्हटले जाते सातारा शहरातच किल्ला असल्यामुळे तेथे आपण पंधरा मिनटात पोहोचू शकतो आणि संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी तास दीड तास सहज पुरतो आमच्यासारखेच असंख्य पर्यटक ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येथे आलेले दिसत आहेत समोर दिसणारे प्रशस्त मोठे दोन टॉवर हे प्रसार भारती केंद्राचे आहेत असंख्य पक्षी आणि फुलपाखरं आम्हाला पाहायला मिळाली निसर्गाचे वरदान लाभलेल्या या किल्ल्यावर आम्ही जागोजागी थांबून फोटोग्राफीही केली आम्ही जिथे फोटोग्राफी केली त्या ठिकाणाला काय म्हणतात हे जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा या फुलाखाली दिसतीये ती बहुधा सापाची कात असावी गड तर निसर्गरम्य आहेच परंतु गडावरूनही मराठ्यांची राजधानी असलेले सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते एखाद्या सुंदर निसर्गचित्रात असावी अशी काही तळी या किल्ल्यावर आम्हाला दिसली उन्हाळ्याच्या काळात मात्र येथील सातही तळी कोडी ठणठणीत होतात असं येथील रहिवाशांनी आम्हाला सांगितले हा माझा मित्र नवेल सातारकरांची कुलदैवत असणाऱ्या मंगळा देवीच्या मंदिरापर्यंत आलेलो आहोत हा मंदिरासमोरचा दीपस्तंभ मंदिरावर फडकणारा भगवा मंदिराच्या दारात पहारेकरांच्या अत्यंत आकर्षक अशा प्रतिकृती मी थोडं जवळून दाखवायचा प्रयत्न करते समोर ही मंगला देवी सण आणि उत्सव असला की या देवीचा संपूर्ण शृंगार बदलला जातो आकर्षक फुलांनी देवीला सजवले जाते मोठ्या प्रमाणात भाविकांची येथे गर्दी उसळते हे एक जागृत दैवत असल्याचे सातारकर सांगतात या देवीच्या नावावरून या किल्ल्याला मंगळाई किल्ला असेही म्हटले जाते आता आपण बाजूच्या पायवाटेने टेहाळणी बुर्जाकडे जात आहोत बुर्जावरून सातारचे दर्शन रस्त्यावरून जी भव्य पाटी दिसते ती इथे आहे अजिंक्यतारा असे लिहिलेले आहे हे नाव किल्ल्याच्या अगदी टोकाशी असल्यामुळे त्याचा संपूर्ण फोटो काढणं खूप कठीण जात होते आता आपण गड उतरायला सुरुवात केली आहे आणि समोर दिसते ते आहे महादेवाचे मंदिर त्यामागे दिसते आहे ते आहे उत्तराभिमुख हनुमान मंदिर समोर एका झाडावर एक पाटी आहे त्यावर लिहिले आहे गडकिल्ल्यांनी राखले स्वराज्य गडकिल्ल्यांनी स्थापले स्वराज्य गडकिल्ल्यातून मावळा लढला गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडला शिवगंध प्रतिष्ठानची ही पाटी किल्ल्यावरील हा आकर्षक बंगला कोणाचा ते कळू शकले नाही समोर दिसते ते झाडाचे मूळ पहा काय वाटते पाहून ते कमेंट करा आता आपण गड उतरायला सुरुवात केली आहे किल्ल्यावरून यवतेश्वर पठार चंदनवंदन किल्ले कल्याणगड जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो तो फक्त कोणी गाईड सोबत नसल्यामुळे आम्हाला हे फारसे कळू शकले नाही महापराक्रमी ताराबाईंचा वाडा पाहून आता आम्ही अजिंक्य तारा किल्ला उतरायला सुरुवात केली आहे या आकर्षक कमाने खालून आम्ही आता खाली जात आहोत आता आपण मुख्य दरवाजातून बाहेर पडत आहोत किल्ल्यावरून दिसणारं सातारा शहर इथूनही दिसत आहे जाता आता परत एकदा मागे वळून मुख्य दरवाजाकडे पाहिले आणि मग परतीच्या वाटेकडे लागलो जय महाराष्ट्र किल्ला उतरताना असंख्य माणसं आम्हाला दिसली त्यातील काही व्यायाम करत होती तर काही शांतपणे फिरत होती काही निवांतपणे कट्ट्या कट्ट्यावर बसलेली दिसली या ऐतिहासिक वास्तूला जरूर भेट द्या